नमस्कार मित्रांनो, आज आपण एक माउथवॉश घेऊन आलो आहे रिव्ह्यूसाठी, ज्याचं नाव आहे हेक्सिडाईन। हेक्सिडाईन हे माउथवॉश आहे, ते तुमच्या दातावर जे बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं किंवा प्लाक असतं त्याला कमी करण्याचं काम हे करते। तुम्हाला दाखवतोय, ही जी कंपनी आहे आयस इस्पा, ही हिच्याद्वारे हे तयार केलेलं प्रोडक्ट आहे। याचं कंपोजिशन आहे क्लोरोहेक्झिन माउथवॉश, हे तुम्हाला दाखवतो आहे, निळ्या कलरमधली आहे। आणि याचा यूज कसा करायचा आहे, तर त्यांनी सांगितलं आहे की 10 ml दोन वेळेस हे तोंडात गुळण्या करून टाकायचं आहे। आणि जेवण झाल्यानंतर हे कमीत कमी 10 मिनिटांनी किंवा 20 मिनिटांनी करा, जेणेकरून आपल्या तोंडाची जी चव आहे ती निघून जाणार नाही किंवा त्याच्यामुळं उलटी केवळ होऊ शकते। त्यासाठी मी सांगेल की जेवणाच्या आधी केलं तरी चांगलंच आहे, पण जेवण झाल्यावर 10 ते 20 मिनिटांनी करा। आणि हे जे माउथवॉश आहे, कमीत कमी 1-10 सेकंद तरी तोंडात गुळणी करा, म्हणजे तोंडात फिरवत राहा, जेणेकरून हे गिळून घ्यायचं नाही मित्रांनो, हे लगेच गुळणी करून थुंकून टाकायचं आहे एक्झॅक्टली। आणि याचं इंडिकेशन दिलेलं आहे, प्रिव्हेंशन ऑफ प्लाक इन अब्सेन्स ऑफ ब्रशिंग, मग तुम्ही जर ब्रश केले नाही तर ते जे पिवळा थर येतो तो निघून जायला मदत करेल। आणि प्रिव्हेंशन ऑफ ट्रीटमेंट ऑफ म्हणजे दातातले जे बॅक्टेरिया आहे त्यांना मारण्याचं काम हे करेल। आणि हे तुमच्या घशातलं इन्फेक्शन दूर करायसाठी सुद्धा काम करू शकतं, कारण गुळणी करताना हे पूर्ण घशापर्यंत फिरलं जाते। याच्यात तसं काही साईड इफेक्ट नाही आहे मित्रांनो, फक्त मळमळ झाल्यासारखं वाटू शकतं जे पहिल्यांदा यूज करत असतील, वापरत असतील त्यांच्यासाठी। हे मी यूज करून बघितलं आहे, मला बरा फरक वाटला आहे, दातासाठी वगैरे हे चांगलं आहे। आणि ॲक्वा फ्लेवरमध्ये येत आहे, त्याच्यामुळं छान वाटते फिलिंग, एक दिवस पूर्णपणे फ्रेश जातोय, त्याच्यामुळे वापरून बघा। आणि याची जी किंमत आहे मित्रांनो, ती आहे 82 रुपये 20 पैसे, आणि एक्सपायरी जो आहे ती 24 महिन्यांची आहे, त्यामुळं वापरून बघा। आणि जर तुम्हाला वापरल्यानंतर काही इफेक्ट जाणवत असेल तर आम्हाला सजेस्ट करा। धन्यवाद। आणि आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। तुमचा दिन शुभ हो।